हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण सकाळचा एकदम पौष्टिक नाश्ता ते म्हणजे मेथीदाण्याचे झिरडे कसे बनवायचे ते बघतोय दाणे खूप कडू असतात तर त्याचा कडूपणा कसा कमी करायचा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलमध्ये स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर मी इथे एक पुडचुंडी बांधून ठेवलेली आहे मेथीदाण्याची याला मोड आणण्यासाठी तर तुम्हाला मी इथे उघडून दाखवते एकदम मस्त आपल्या मेथी दाण्याला इकडे आले मोड आलेले जाईस मेथीदाण्याला मोड आल्यानंतर काय होतं की त्याचा कडवटपणा हा पंच्याण्णव टक्क्यापर्यंत कमी होऊन जातो ते अजिबात कडू लागत नाही आणि पाच टक्के जो कडवटपणा असतो तो आपल्याला सुद्धा नाही मेथीदाणे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतात पण ते कडू असतात त्यामुळे आपण त्याचा जेवणामध्ये वापर करत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला मोड आणून त्याचा स्वयंपाकामध्ये यूज करू शकता किंवा त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता तर मेथीदाण्याना साधारण मी पूर्ण एक दिवस भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक दिवस याला भिजत ठेवून द्यायचं आहे आणि रात्री तुम्हाला याला doc... एक याची अशा पद्धतीने पुरचुंडी बांधून ठेवून द्यायची आहे इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्हाला याची अशा पद्धतीने पुरचुंडी बांधून याला मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला एकदम व्यवस्थित मोड येतात सकाळपर्यंत याला एकदम छान मोड येतात रात्रभर तुम्हाला याला असंच मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे एकदम मस्त याला मोड आलेलीच घ्यायचे एकदम मस्त मोकळी मोकळी झालेली आहे आपली मेथीदाणे तर आता आपण याचे धिरडे कसे बनवायचे ते बघून घेऊयात तर दाणे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले तुम्ही इथे एखाद्या वाटीचं मेजरमेंट सेट करा तर साधारण अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी इथे मेथीदाणे घेतलेले साधारण एक चमचा कमी आहेत अर्ध्या वाटीला तर याच वाटीने आपल्याला तांदळाचं पीठ मोजून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तांदळाचं पीठ मी इथे घेतलेला आहे पोहे खायचा चमचा तुम्ही घेतला तर तुम्हाला इकडे दोन चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे त्याच वाटेने तुम्हाला इकडे बेसनाचं सुद्धा मोजून घ्यायचं आहे साधारण इथे मी दीड वाटी बेसनाचं पीठ घेणार आहे बेसनाचं पीठ आणि तांदळाचं पीठ तुम्हाला इकडे चावूनच वापरायचं चा आहे आता यामध्ये आपण वन फोर टेबल स्पून इतकी हळद टाकून घेऊयात यामध्ये या या मी आता हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण आलं लसूण मिरची पेस्ट वापरणार आहोत त्यामुळे तिखट मी ते कमी टाकलेलं आहे गरम मसाला टाकून घेणार आहे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून त्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी कोथिंबीरसुद्धा यूज करू शकता किंवा दोन्ही तुम्ही यामध्ये टाकू शकता ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावरती क्रश करून टाकून घ्यायचं आहे याने खूप छान टेस्ट येते आता इथे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे इथे साधारण मिरची जी आहे ती मी लाल वापरलेली आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा यूज करू शकता ते साधारण एक चमचा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तीळ एक मोठा चमचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि एक टेबलस्पून इतकं तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे तेल इकडे मी थंडच घेतलेलं आहे गरम नाही वापरायचं आहे आपल्याला आणि एक टेबलस्पूनच टाकून घ्यायचं आहे तर सर्व आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवे आता यामध्ये आपण दाणे टाकले त्यामुळे तुम्ही याला हळूवार पद्धतीने मिक्स करा चमच्याने खूप जास्त जोराने मिक्स करू नका तर अशा पद्धतीने इथे मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मळण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोड्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एकदम जास्त पाणी टाकू नका आपल्याला खूप जास्त पातळ नाही करायचं याला आवश्यकतेनुसार यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊयात पिठामध्ये गुठळ्या नको आहेत आपल्याला त्यामुळे गुठळ्या तुम्हाला इथे व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत चमच्याने तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एक हे जे बॅटर आहे आपलं ते अजून घट्टसर आहे त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते आता परत आपल्यान याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुठळ्या राहणार नाही पिठामध्ये तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपल्याला बेसनाच्या धिरड्यासाठी जी, जी कन्सिस्टन्सी लागते तशीच तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी हवी आहे पिठाची तर आता मी याला अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन थोडंसं मी पाणी टाकते कारण की थोडं अजून घट्टसर आहे आवश्यकतेनुसारच तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करा एकदम खूप जास्त तुम्ही यामध्ये पाणी टाकू नका तर आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं या आहे यावरती आपल्याला झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटं आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे तर आताही ते साधारण पंधरा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊयात आपलं पीठ बऱ्यापैकी घट्टसर झालेले गैरस तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे कारण की पीठ आपलं थोडंसं घट्टसर आहे तर थोडंसं आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात आणि याला परत मिक्स करून घेऊयात आता याचे धिरडे कसे बनवायचे तेसुद्धा बघून घेऊयात तर पिठाची कन्सिस्टन्सी अशी पद्धतीची आहे माझी गॅसवरती मी तवा ठेवून घेतलेला आहे इथे मी लोखंडाचा तवा वापरते आहे यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे सर्व बाजूने तेलाला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आता पळीने आपल्याला तव्यावरती बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि पळीने याला पसरवून घ्यायचं आहे हे जे धिरडे आहे ते थोडेसे पातळच असतात त्यामुळे तुम्ही याला खूप जास्त जाडसर ठेवू नका गॅसची फ्लेम आपल्याला इथे कमी ठेवायची आहे आणि यावरती आपल्याला एक प्लेट झाकण ठेवून घ्यायची आहे साधारण कमी फ्लेमवरती आपल्याला दोन मिनटं याला असंच वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर आता इथे साधारण दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊयात वा एकदम मस्त याला फुललेलं आहे काही आपलं आपले धिरडे तात आपण याला अलगत पलटवून घेऊयात तर सर्वात आधी साईडने आपल्या याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत धिरड्याच्या आणि नंतर याला पलटवून घ्यायचं आहे तर खालूनसुद्धा आपल्याला याला दोन मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनटासाठी इथे मी लोखंडाचा तवा यूज केलेला आहे तुम्ही बिड्याचा किंवा नॉनस्टिक तवासुद्धा इथे यूज करू शकता किंवा जर्मलचा तुमच्याकडे तवा असेल तोसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता लोखंडाच्या तव्यावरती सहसा पहिलं जे आपण धिरडं करतो तर ते जळून जातं कारण की तुम्ही ते जर रेग्युलर यूज करत असाल तर ते तुमचं सर साधारणतः पहिलं धिरडं जळून जाईल हा हा जो तवा आहे तो मी रेग्युलर यूज करत नाही त्यामुळे माझा धिरडं एकदम व्यवस्थित जमलेला आहे आपल्या इकडे भाजून तयार झालेलं आहे काही ते तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते पहिलं धिडं करताना जर तुम्ही रोज तवा यूज करत असाल तर पहिलं धिडं तुम्ही ते छोटंच करा आता दुसरंसुद्धा सुद्धा धिडं मी अशाच पद्धतीने इकडे तयार करून घेणार आहे सगळ्यात आधी आपल्याला तव्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे यावरती आपल्याला आता धिडं टाकून घ्यायचं आहे आणि पळीने याला पसरवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरतीच आपल्याला धिडं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं याने ते खमंग आणि कुरकुरीत होतात आणि व्यवस्थित ते भाजल्यासुद्धा जातात जर फुल गॅस केला तर व्यवस्थित भाजल्या जाणार नाही तर अशाच पद्धतीने सुद्धा झिडे मी इकडे बनवून घेते तर सगळे झिडे गाईज मी इकडे बनवून तयार करून घेतलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता दिसायला एकदम अप्रतिम दिसत आहेत आणि त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते आता मी तुम्हाला इथे पलटवून दाखवते वाव एकदम मस्त त्याला टेक्स्चर आलेला आहे गाईज आणि सकाळच्या नाश्त्यासाठी हा एकदम पौष्टिक आणि हेल्दी प्रकार आहे आणि खूप झटपट होतात फक्त मेथीजाणे तुम्हाला इथे भिजत टाकावी लागतात तुम्ही याला शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा ओर ओल्या नारळाच्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता चवीला खूप अप्रतिम लागतं तर असा नाश्ता तुम्ही नक्की घरी ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू